आमच्या कंपनीत आर्थिक गुंतवणूक करा आणि देशविदेशातील सहलीसह दोन ते चार वर्षात दाम दुप्पट पैसे मिळवा अशा पद्धतीचं आमिष दाखवून कोल्हापूरसह महाराष्ट्रातील हजारो नागरिकांची फसवणूक सुरू आहे त्यातील काही कंपन्यांचं आणि ठकसेनांचं बिंग फुटलं असून नजीकच्या काळात आणखी काही कंपन्यांची बोगसगिरी समोर येईल शेअर मार्केटच्या नावाखाली नागरिकांकडून करोडो रुपये गोळा करणाऱ्या अकरा कंपन्यांच्या चौकशीचे आदेश आयकर विभागानं दिले आहेत अशी माहिती एल कंपनी विरोधी कृती समितीनं पत्रकार परिषदेत दिली तीन ते पंधरा टक्के मासिक परतावा महागड्या चारचाकी गाड्या देऊन या कंपन्यांनी मायाजाल निर्माण केले पण लवकरच जनतेची लूट करणाऱ्या या कंपन्यांचा खरा चेहरा उघड होईल आणि फसवणूक करणारे जेलमध्ये जातील असा दावा कृती समितीनं केलाय शेअर आणि कमोडिटी मार्केटमध्ये पैसे गुंतवून दोन ते चार वर्षात दाम दुप्पट पैसे मिळवून देतो अशी बतावणी करणाऱ्या काही कंपन्या कोल्हापूरसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आल्या आहेत ठराविक पैसे गुंतवले की महिन्याला तीन ते पंधरा टक्के परतावा दिला जाईल शिवाय महागड्या चारचाकी गाड्या दुबई मलेशिया थायलंड अशा परदेशी ट्रिप देऊन या कंपन्या गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात तोडतात एकदा का पैसे गुंतवले की पहिल्या दोन चार वर्षात सांगितल्यानुसार परतावा दिला जातो त्यामुळे कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील हजारो लोकांनी अशा एलएलपी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याचं जा विश्वजित जाधव जितेंद्र यादव गौरव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं केंद्र सरकारच्या कायद्यातील पळवाटा शोधून साखळी संस्था म्हणून या कंपन्या रजिस्टर केल्या असून सुमारे सोळाशे कोटीपेक्षा अधिक रक्कम या कंपन्यांनी गोळा केली आहे त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांपासून राजकीय मंडळी काही उद्योगपती आणि कष्टकरी लोकांचा समावेश आहे या कंपन्यांनी बेकायदेशीरित्या कोट्यावधी रुपये गोळा केले असून आता या कंपन्यांचे संचालक देश सोडून पळून जाऊ नयेत यासाठी त्यांचे पासपोर्ट जमा करून घ्यावेत अशी मागणी उच्च न्यायालयात करण्यात कारभाराची कंपनीची मालमत्ता जप्त करावी शासनाचा बुडवलेला कर वसूल व्हावा अशा मागण्या पोलीस विभाग आणि न्यायालयात केल्या आहेत मात्र पोलीस प्रशासनानं अजूनही अशा बोगस कंपन्यांवर कारवाई केलेली नाही असं विश्वजित जाधव यांनी सांगितलं त्यामुळंच मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करण्यात आली असून न्यायालयानं राज्य शासन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सतरा सप्टेंबर पर्यंत लेखी म्हणणं सादर करण्याबाबत नोटीस बजावली आहे कोल्हापूरमध्ये ग्रोबज मल्टीडेड एल एल पी व अन्य अशा सोळा कंपन्यांनी शेअर मार्केटच्या माध्यमातून बोगस कंपन्या काढून कोल्हापुरातील हजारो लोकांच्याकडून कोट्यवधीची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे संबंधित इन्वेस्टरांनी जे गुंतवणूकदार आहेत ज्यांची क कोट्यावधी जी फसवणूक झाली आहे अशा लोकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दाखल केलेल्या होत्या तक्रार अर्ज दिलेले होते पण त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही त्यामुळं आम्ही सर्वांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि माननीय न्यायालयाने या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतल्यामुळं त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला नोटिसा या ठिकाणी बजावल्या आहेत की संबंधित प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित ज्या कंपन्या आणि ज्या कंपन्यांचे कम्पने माल मालक आहेत डायरेक्टर आहेत यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करावी का आपले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून महिन्याला तीन ते पंधरा टक्के परतावा देऊ असं सांगणाऱ्या या कंपन्यांनी सेबीच्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसचं लायसन्स घेतलेलं नाही तसंच आता अन्य कंपन्याही गुंतवणूकदारांना परतावा देण्यास विलंब करत आहेत तरीही फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचं याचिकाकर्त्यांतर्फे ऍडव्होकेट जयंत बारदेसकर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलंय तर आयकर विभागानंही या संपूर्ण प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे मोठमोठ्या आमिषांची खैरात करणाऱ्या या कंपन्यांची नावंही कृती समितीनं जाहीर केली आहेत ग्रोबस मल्टी ट्रेड ग्रोबस फायनान्स अँड मॅनेजमेंट ग्रोबस इंडिया अर्बन निधी बँक ग्रोबस इन्फ्रा ए एस ट्रेडर्स ट्रेडविंग सोल्युशन लिमिटेड जेनेरिव्ह व्हेंचर ट्रेक्सम व्हेंचर वैभव लक्ष्मी फिनबीच ऑल्गोविंग सॉफ्टेक ट्रेडविंग गुरुकुल फाउंडेशन कॅप्स सेकर ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एयस ट्रेडर्स सोल्युशन कॉमर्स व्हायब्रंट एयस टोकन आणि डी एम ट्रेडर्स यापूर्वी कोल्हापुरातील अशा प्रकारच्या एका कंपनीच्या संचालकांनी पळ काढलाय त्यांच्याकडे करोडो रुपये अडकले आहेत सध्या बहुतेक सर्व कंपन्यांचे संचालक आमचा कारभार उत्तम असल्याचं सांगून एकही पेआउट थांबलेली नाही असा दावा करत असतात मात्र इसकी टोपी उसके सर या उक्तीनुसार सुरू असलेला कारभार लवकरच बंद पडेल आणि सुमारे सोळाशे कोटी रुपयांचा हा घोटाळा उघडकीस येईल असा दावा या कृती समितीनं केलाय कोणत्याही बँकेला किंवा वित्त संस्थेला ठेवीवर वार्षिक आठ ते दहा टक्केपेक्षा पेक्षा अधिक व्याज देता येत नाही तरीही बाजारात नव्यानं वर्षाला पंचवीस ते एकशे पन्नास टक्के व्याजदर देण्याचं आमिष दाखवतात त्यामुळं गुंतवणूकदारांनीच आता सावध होणं गरजेचं आहे असंही यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला अजिंक्य मिसाळ गौरव पाटील अमित पाटील श्रीराम कोगनोळीकर सायली पाटील उपस्थित होत्या